अजय बारस्कर हल्ल्याच्या कटाप्रकरणी दोघे सापडले तिघे पळाले, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती आरोप करणारे त्यांचे एकेकाचे सहकारी अजय बारस्कर यांना हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. अजय बारस्कर यांच्या हल्ल्याच्या कटाप्रकरणी 5 जणांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जमावबंदीचं उल्लंघन आणि गुन्हेगारी कट रचल्या प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजय बारस्कर हे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलबाहेर संशयास्पदरित्या फिरताना शुक्रवारी दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं, तर तिघांनी पळ काढला होता. यानंतर आता 5 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. बारस्करांना जर जरांगे यांच्या विरोधात बारस्करांनी भूमिका घेतली होती. मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. कट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले. बारस्कर यांची पत्रकार परिषद होती, पण हल्ला होण्याची त्यांना कुणकुण लागली त्यामुळे पत्रकार परिषद रद्द झाली. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.